काल परवात अजित दादांनी विधानसभेमध्ये स्वतः ज्या ज्या लोकांनी महापुरुषाबद्दल काही लोकांनी जाणे पुलं बसतील त्याचं ठीक आहे, त्याच्यावर टीका केली, त्याच्यावर आम्ही पण टीका केली, पण ज्या लोकांकडनं कळत न कळत काही गोष्टी घडल्या तर एवढा आव दादांनी आणला आणि एका दिवसामध्ये दादा विसरले महापुरुषांचा सन्मान करणं? अरे एवढे मोठे विरोधी पक्षनेते तुम्ही आहात, 6-7 टनचे तुम्ही निवडून आणतात, चांगला राजकीय वारसा तुम्हाला आहे, आणि ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी शिवरायांनी उभं केलं स्वराज्य राखलं, त्याचं रक्षण केलं, स्वराज्य रक्षक ते झाले, आणि वयाच्या 31व्या वर्षी त्यांनी औरंगजेबाने पकडल्यानंतर त्यांना 40 दिवस मरण यातना त्या औरंगजेबाने दिल्या, त्यांची डोळे फोडली, गरम सलाखा डोळ्यामध्ये टाकली, त्यांच्या कानात शिसं ओतलं, त्यांची जिव्हा छाटली, त्यांच्या नख ओरडले, त्यांच्या उकळत पाणी अंगावर टाकलं, आणि 40 दिवस हाल केल्यानंतर भीमा इंद्रांच्या पात्रामध्ये 40व्या दिवशी त्यांची मान छाटून त्यांचा त्या ठिकाणी त्यांच्या जिहाचे तुकडे केले, आणि ज्या धर्मवीराने धर्माकरता हे सगळं करताना औरंगजेब त्यांना एकच म्हणायचा की तू मुस्लिम धर्म स्वीकार, तू मुस्लिम धर्म स्वीकार, मी तुला बक्षीस देतो, पण संभाजीने सांगितलं की मेलं तरी बेहत्तर पण मी धर्म सोडणार नाही, आणि याच प्रवृत्तीमुळे त्यांना धर्मवीर पदवी दिली गेली, आणि ही धर्मवीर पदवी काय तुम्ही आम्ही नाही दिली, ही धर्मवीर पदवी त्या काळातल्या मावळ्यांनी दिली, त्या काळातल्या सदरांनी दिली, त्या काळातल्या परिवारांनी दिली, त्याच्यामुळे ती इतक्या 300-400 वर्षापूर्वीची दिलेली पदवी ही तुम्ही नाही ठरवू शकत योग्य की अयोग्य म्हणून, हा मान तुम्ही नाही त्या यज्ञाचा हिरण घेऊ शकत, धर्माकरता त्यांनी बलिदान केलंय म्हणून त्यांना धर्मवीर म्हटलं गेलेलं आहे. कसं पाहता तुम्ही भीमा कोरेगावचा स्तंभ बुलडोझर थोडा मग असं तो आहे कोणतं करणी सेनेचा तुम्ही कसं पाहता त्या नाही अशा प्रकारे कोणाचा इतिहास कोणी असे बुलडोझरनं तोडून विसरू शकत नष्ट करू शकत नाही. जो इतिहास लोकांच्या काळजात रुतलेला आहे तो कुठल्याही वस्तू नष्ट केल्याने तो तुटू शकत नाही किंवा त्याच्या मनातून संपू शकत नाही. रजा अकादमीचे सय्यद नूरी यांनी 9 वर्ष साजरा करणं म्हणजे हराम आहे असं म्हटलंय, काय सांगाल? आता हे एखाद्या वेळेला त्यांच्या धर्मामध्ये तशा प्रकारची नोंद असेल त्या अनुषंगाने ते बोलले असतील, परंतु जगामध्ये संपूर्ण कारभार हा इंग्लिश वर्षाप्रमाणे चालतो आणि त्याच्यामुळे संपूर्ण जगामध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील मराठी वर्ष जे असतं हे देखील ह्या इंग्रजी वर्षाप्रमाणे नसतं, परंतु आता जगाने ही भाषा स्वीकारलेली असल्यामुळे हे वर्ष सगळ्या देशामध्ये नवीन वर्ष म्हणून स्वीकारलं जातं, स्वागत केलं जातं.